नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आंबा कलम कशी बांधायची याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो। तर हा आपण एक डोळा घेतलेला आहे मित्रांनो पलीकडच्या झाडाचा। तर मित्रांनो असा या ठिकाणी आपण असं याला कट करून घ्यायचं मित्रांनो। असं पूर्ण याची पानं ही जी कट करून घ्यायची मित्रांनो, आणि आपण याला या फांदीला या ठिकाणी आपण याला बांधणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, मी आता काम चालू करतोय मित्रांनो। असं 2 इंचाचं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे करून घ्यायचं आहे, दोन्ही साईडला व्ही आकाराचं मित्रांनो या ठिकाणी असं बनवायचं आहे मित्रांनो, आणि असा डोळा असलेला हे घ्यायचं आहे। तर आता याला आपण वाय आकाराचं असं याला कापा पाडून घ्यायचा आहे मित्रांनो। दोन इंचापर्यंत घ्यायचं आहे मित्रांनो ते सुद्धा। तर मित्रांनो हे असं यामध्ये असं फसवून द्यायचं मित्रांनो। तर मित्रांनो हे असं यामध्ये असं फसवून घ्यायचं आहे पूर्ण बिलकुल 2 इंचापर्यंत, आणि याला तर ही अशी पट्टी घ्यायची मित्रांनो। तर हे आपल्याला बाजारात कुठे दुकानामध्ये जनरल स्टोअरमध्ये आपल्याला ही या ठिकाणी पट्टी भेटत असते मित्रांनो। यामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे मित्रांनो, याची आपण काळजी घ्यायची या ठिकाणी। टेप मित्रांनो चालत नाही, तरी पण सुद्धा आपण या ठिकाणी याची वापर या ठिकाणी करतोय मित्रांनो। यासाठी आपण दुसरी पट्टी वापरायची मित्रांनो, जे आपण पहिल्यांदा वापरले आतमध्ये, जेणेकरून यामध्ये आपण पाणी गेलं नाही पाहिजे मित्रांनो। तर मित्रांनो अशीच नवीन नवीन माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो। हे बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी एक कलम या ठिकाणी बांधलेली मित्रांनो, आणि पहिले सुद्धा आपण या ठिकाणी एक बांधलेली होती, तिला आता कोंब आलेला आहे मित्रांनो, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो। तर माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो। धन्यवाद।